आज महाशिवरात्री। भारतात महाशिवरात्री सगळीकडेच मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। आजच्या दिवशी भगवान शंकराची मोठ्या भक्तिभावानं पूजा केली जाते। पुण्यात देखील अनेक महादेवाची प्रसिद्ध मंदिरं आहेत। या ठिकाणी शिवभक्तांची मोठी गर्दी असते। चला तर पाहूयात कोणती आहेत ही पुण्यातील प्रसिद्ध महादेव मंदिरं। ओंकारेश्वर मंदिर। ओंकारेश्वर मंदिर हे पुण्यातील शंकराचं एक पेशवेकालीन मंदिर आहे। मंदिराच्या कळसावर असलेलं नक्षीकाम मंदिराची रचना सर्वांचंच लक्ष वेधून घेते। महाशिवरात्रीच्या दिवशी या मंदिरात भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते। पाताळेश्वर मंदिर। पाताळेश्वर मंदिर पुणे शहरातल्या शिवाजीनगर भागात असलेलं एक प्राचीन मंदिर आहे। हे शिवालय राष्ट्रकूट राजवटीच्या काळात 8व्या शतकाच्या सुमारास लेण्याच्या स्वरूपात कोरण्यात आलंय। पाताळेश्वर लेणी म्हणजे पुणेकरांच्या जिव्हाळ्याचाच प्रश्न। आजच्या दिवशी मंदिरात भाविक मोठ्या संख्येनं दर्शनासाठी येत असतात। तारकेश्वर मंदिर। तुम्हाला पुण्यातील एरोडा भागातील ऐतिहासिक तारकेश्वर मंदिर माहिती आहे का? अत्यंत नयनरम्य असणारं हे मंदिर पांडवांच्या काळातील असल्याचं सांगितलं जातं। एरवी सुद्धा भाविक मोठ्या संख्येनं या मंदिरात दर्शनासाठी येत असतात। सोमेश्वर मंदिर। सोमेश्वर महादेव मंदिर हे पुण्यातील प्राचीन मंदिरांपैकीच एक। या मंदिराच्या शेजारून नदी जाते। या मंदिरात भाविक मोठ्या श्रद्धेनं दर्शनासाठी येत असतात। अरण्येश्वर मंदिर। पुण्यातील पर्वती भागात असलेलं अरण्येश्वराचं मंदिर हे पेशवे काळापासूनच पुणेकरांचं एक महत्त्वाचं श्रद्धास्थान मानलं जातं। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा। आणि 3K मॅप अजून डाउनलोड केला नसेल तर तो डाउनलोड करा। आणि फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला आम्हाला फॉलो करायला विसरू नका।